संपलेल्या भोंग्याच्या वादात आता आरपीआयने उडी घेतली असून राज ठाकरे हे हुकुमशाही करत असल्याचा आरोप करत मनमाडला आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भोंग्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढलाय. हा मोर्चा शहरातील नगीना मस्जिद जवळ आल्यानंतर तेथे कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून मस्जिदचे संरक्षण केले. राज ठाकरे हा मनसेचा अध्यक्ष हा मुस्लिमांना हेतुपुरस्कर टार्गेट करत आहेत व मुस्लिमांचे मस्जिदीवरील भोंगे हे उतरण्यात यावे असा त्याने जो घाट घातलेला आहे. सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे त्याचा निषेध करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने सर्वांना हा न्याय दिलेला आहे. कोणी कसेही खाऊ शकते, कोणी कसाही पेहराव करू शकते आणि जे भोंग्याचा नियम आहे तो भोंग्याचा नियम सगळ्यांना लागू आहे. जे भोंगे आहे कायद्याने त्याचं रजिस्ट्रेशन करून ते भोंगे चालणार आहेत. परंतु भोंगे हे कदापि उतरणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आचार्य साहेबांच्या आदेशाने तसेच मनमाडमध्ये माननीय राजा वारेंच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी या मस्जिदला या भोंग्यांना या ठिकाणी संरक्षण देत आहे व पुन्हा एकदा राज ठाकरेचा जाहीर निषेध करत आहे. तसेच राज ठाकरेला राजद्रोहाचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शासन करावे अशी मी शासनाला मागणी करीत आहे.